forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. This recipe is available in Marathi as well as English. For English, please refer description below the video to see the ingredients as well as the procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखा. रेखाज किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण जे नवीन स्वयंपाक करायला जे जेवण बनवायला शिकणार आहेत, पहिल्यांदा चपाती करणार आहेत, त्यांच्यासाठी मऊ लुसलुशीत चपाती कशी करायची ते पाहणार आहोत. चपातीला काही काही जण पोळी देखील म्हणतात आणि त्याच्यासोबत काही महत्वाच्या टिप्सही पाहणार आहोत. आता आपण गहू आपल्या आरोग्यास कसे फायदेशीर आहेत ते जाणून घेऊया. गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीचे प्रमाण भरपूर असते. गव्हामध्ये असणाऱ्या मॅग्नेशियममुळे टाइप 2 डायबिटीसची रिस्क कमी होते. तसेच त्यामध्ये विपुल प्रमाणात फायबर्स असतात, त्यामुळे कोरोनरी हार्ट डिसीजची रिस्क कमी होते. गव्हामध्ये असणाऱ्या सेलेनियम, फिनोलिक्स आणि फायटोस्टिरॉल्समुळे कॅन्सरची रिस्क कमी होते. म्हणून गव्हाचे पदार्थ खाणे आपल्या आरोग्यास हितकारक आहे. चला तर आपण आता साहित्य बघूया. गव्हाचं पीठ, पाणी, तेल, मीठ, दूध. गव्हाचं पीठ हे मी चाळून घेतलेलं आहे. दळून आणताना गव्हाचं पीठ बारीक दळून आणायचंय आणि चाळून घ्यायचंय. चाळून घेताना वरती कोंडा राहतो चाळणीत, तो फेकायचा नाही, तो परत पिठामध्येच घालायचा, कारण कोंड्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि दूध आणि तेलामुळे चपाती मऊ राहते. तुम्हाला दूध घालायचं नसेल तर फक्त पाणी घालून मळले तरी चालेल, पण प्रवासात वगैरे करून न्यायचे असेल तर असं दुधात मळायचं, म्हणजे चपाती मऊ आणि लुसलुशीत राहते. आणि तुम्ही गहू जर दळून आणले नसतील तर आशीर्वाद आटा वापरत असला तर तोही चालेल. आपण आता चपातीसाठी पीठ मळूया. पीठ मळण्यासाठी असं पसरट भांडं किंवा परात वगैरे घ्यायची, म्हणजे पीठ आपल्याला चांगले मळता येते. गव्हाचं पीठ चवीनुसार, मीठ, तेल. मी आता यामध्ये 3 टीस्पून तेल घालणार आहे. दूध आणि आता हे मिक्स करूया. तुम्ही गव्हाचं पीठ वगैरे चपाती लहान मोठ्या कशा आकाराच्या करणार आहात त्या पद्धतीनं पीठ घ्यायचं. आणि आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळूया. जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही. नाही, पीठ मळून झाले, आपण तेलाचा हात लावून 1-2 मिनिटं पीठ तिंबून घेऊया. तुम्ही जितके पीठ जास्त तिंबाल तितकी चपाती मऊ आणि लुसलुशीत होते. आणि आपण 1/2 ते 1 तास हे भिजण्यासाठी ठेवूया. चपातीची पीठ भिजेपर्यंत आपण डाळ भाताचा कुकर लावायचा आणि भाज्या वगैरे करून घ्यायच्या, म्हणजे आपला वेळही वाया जात नाही. आणि जर गडबड असेल तर 15 मिनिटात केल्या तरी चालतील. आणि आपण आता हे पीठ झाकून ठेवूया. 1/2 तास झाला पीठ भिजले. आपण आता तवा गरम करायला ठेवूया चपाती लाटेपर्यंत. गॅसची फ्लेम मंदच ठेवूया. आणि बघा, पीठ या पद्धतीने झाले, किती छान भिजले, मऊ लुसलुशीत झाले, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही. आणि चपाती लाटताना पोळपाटाखाली अशा पद्धतीने पेपर घालायचा, म्हणजे लाटताना सांडलेले पीठ पेपरवरती सांडते आणि वाया जात नाही. आणि चपातीला पीठ लावण्यासाठी असा एक डबा कायम करायचा,
म्हणजे दररोज वेगळं पीठ काढून घ्यावं लागत नाही। आणि आपण आता यातला एक गोळा घेऊया। मी तीन प्रकारांनी तुम्हाला गोळा करून दाखवणार आहे। याला थोडं तेल लावूया आणि असं मध्ये असं एकत्र करायचं हे पीठ। याच्यामध्ये थोडं कोरडं पीठ घालूया आणि याच्या कडा दुमडूया। मध्ये प्रेस करायचं नाही, फक्त कडा प्रेस करायचा। हा झाला एक गोळा। आता दुसरा प्रकार, असे तीन छोटे छोटे गोळे करूया आणि याच्या छोट्या छोट्या तीन पुऱ्या लाटून घेऊया। याला तेल लावूया मध्ये थोडं थोडं। याच्यावरती कोरडं पीठ घालूया आणि ह्या तिन्ही पुऱ्या आपण एकावरती एक अशा ठेवूया। आणि याच्या कडा फक्त प्रेस करायच्या, मध्ये प्रेस करायचं नाही, म्हणजे असे लेअर होता त्या चपातीला। हा दुसरा प्रकार झाला। आपण तिसरा प्रकार बघूया। असा एक गोळा घेऊया आणि पिठात बुडवूया आणि लाटूया। आणि याला मध्ये तेल लावूया। जास्त तेल लावायचं नाही, असं थोडं लावायचं। याच्यावरती कोरडं पीठ घालूया आणि असं दुमडूया। फक्त कडा प्रेस करायचा, मध्ये प्रेस करायचं नाही। पुन्हा आणखीन इथं थोडं तेल लावूया आणि याच्यावरती थोडं कोरडं पीठ घालूया आणि पुन्हा अशी एक घडी घालूया आणि अशा पद्धतीनं करून घेऊया। आणि आता चपाती हलक्या हातानं लाटूया। शेकडते असं वाटलं तर थोडं थोडं कोरडं पीठ लावायचं। शक्यतो पीठ या पद्धतीनं झालं तर पीठ जास्त लावावं लागत नाही आणि जर पीठ सैल झालं तर पीठ जास्त लावावं लागतं आणि मग चपाती कठीण होते। इतकी मोठी झाली, आपण आता कडेकडेनंच लाटायचं। काट बारीक व्हायला पाहिजेत। आणि शिकत असताना लहानच शक्यतो चपाती करायची, एकदम मोठी करायला बघायचं नाही। सुरुवातीला शिकत असताना थोडा आकार चेंज झाला, थोडी चपाती कडक झाली तर जास्त घाबरून जायचं नाही। जशी जशी तुम्हाला प्रॅक्टिस होईल तशी तशी चपाती तुमची छान होईल आणि तुम्हाला छान करायला जमेल। त्रिकोणी, गोल, चौकोनी कशाही आकाराची तुम्ही केली तरी चालेल। आता ही आपली चपाती लाटून झाली। तवा गरम झालाय का बघूया। तवा गरम झालाय, आपण गॅस फ्लेम मीडियम ठेवूया। यामध्ये आता चपाती टाकूया। फिरवायचं म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखी चांगली भाजली जाते। आता असे फोड उठायला लागेल म्हटल्यावर आपण आता
चपाती उलटूया। बघा चपाती कशी टम्म फुगली आहे। आता आपण याला थोडं तेल लावूया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप लावलं तरी चालेल। शक्यतो 3 ते 4 वेळा असे पलटून भाजायची चपाती। चपाती तयार झाली। अशा पद्धतीने आपण सगळ्या चपाती करून घेऊया। आता चपातीला लेयर कसे सुटले ते बघूया। 1 2 3 बघा, या पद्धतीने चपाती छान होते आणि मऊही होते। चपाती तव्यातून काढून झाल्यावर गरम असताना अशा बुट्टीमध्ये ठेवायच्या आणि अशा पसरून ठेवायच्या, म्हणजे पाणी सुटल्यासारख्या होत नाहीत। आणि कोमट असताना असा कॅसरलचा डबा किंवा साधा डबा घ्यायचा, त्यामध्ये असं कॉटनचं कापड ठेवायचं आणि यामध्ये चपाती ठेवायच्या, म्हणजे आपल्या जेवणाच्या वेळेपर्यंत चपाती मऊ राहतात किंवा प्रवासात वगैरे न्यायला सुद्धा चांगल्या मऊ राहतात। आणि स्वयंपाक करताना असो किंवा भाकरी असो किंवा चपाती करताना असो, हाताला थोडा बहुत चटका बसतोच। जसं बहिणाबाई चौधरी म्हणाले आहेत, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर। आणि असा डबा बंद करून ठेवून द्यायचा। अशा पद्धतीनं चपाती तुम्ही जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। लाईक आणि सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका। पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन आणि वेगवेगळ्या रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह। धन्यवाद। मस्त खा आणि स्वस्त रहा। डोंट फॉरगेट टू लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब। हिट द नोटिफिकेशन बेल टिंग to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, tasty and homemade recipes every week. Thank you.